नमस्कार फ्रेंड्स, नॅचरल स्पार्कमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सर्व? मस्त ना? आजचा जो माझा व्हिडिओ आहे तो तुम्हाला थंबनेल बघून समजलाच असेल की आजचा व्हिडिओ कशाच्या रिलेटेड आहे. तर हो, खूप मला रिक्वेस्ट होत्या की ताई हेअरवरती म्हणजे घरगुती नॅचरल असं काहीतरी छान उपाय सांग. तर हा जो उपाय आहे, हे जे तेल मी तुम्हाला आज दाखवणार आहे, ते ऑल इन वन तेल आहे. म्हणजे कुठलाही प्रॉब्लेम असू दे, केसांचा ग्रे हेअर्स किंवा केस खूप गळत आहेत किंवा कोंडा होतो आहे केसांमध्ये, तर सगळ्या प्रॉब्लेमवरती हा एकदम म्हणजे एकदम रामबाण उपाय आहे. खूप छान तेल आहे, हे मी स्वतः यूज केलेलं आहे. आता जरी मी ही हेअर ट्रीटमेंट केलेली आहे, तरी मी जवळपास म्हणजे मी 5-6 वेळा केसांची हेअर ट्रीटमेंट केली आहे, तरी पण तुम्ही बघू शकता की माझ्या केसांचा व्हॉल्यूम आणि केस खरंच खूप टचूड खूप व्यवस्थित आहेत. म्हणजे जवळपास 2 वर्षा अगोदर मी लास्ट हेअर ट्रीटमेंट केलं होतं, त्याच्यानंतर मी आता 2 वर्षानंतर हे हेअरचं ट्रीटमेंट केलं आहे. पण तरी हेअर ट्रीटमेंट केल्यानंतर नॉर्मली केस खूप खराब होतात, पण हे जे ऑइल आहे हे मी रेग्युलरली यूज करते आणि त्या तेलामुळे माझे केस जे आहे ते फास्ट ग्रोईंग होतात आणि केसांचा थिकनेस वाढतो आणि केस म्हणजे खूप आपले हेल्दी राहतात छान. तर आता जास्त बडबड नाही करायचे आणि चला मी तुम्हाला दाखवते की कुठलं आणि कसं बनवायचं आहे ते मॅजिक ऑइल. चला तर या मॅजिक ऑइलसाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत. बघा, मी घेतलं आहे खोबरेल तेल, त्यानंतर मी घेतलं आहे ऑलिव ऑइल आणि कॅस्टर ऑइल. हे दोन ऑलिव आणि कॅस्टर ऑइल ऑप्शनल आहेत. त्यानंतर कढीपत्ता घेतला आहे, मेथी दाणा घेतला आहे, जास्वंदाचे फुलं घेतले आहेत, गावठी जास्वंद आहे हा, आणि हा घेतला आहे भीमसेन कापूर. तर आपल्या मॅजिक ऑइलसाठी एवढे इन्ग्रेडियंट खूप सफिशियंट आहेत. कॅस्टर ऑइल आणि ऑलिव ऑइल नाही घेतलं तरी चालेल, फक्त खोबरेल तेल वापरा. आता मी हे तेल रेग्युलर यूज करते म्हणून मी जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं आहे आणि ही जी 250 ml जी लिटरची बॉटल आहे ते मी पूर्ण तेल या टोपामध्ये घेणार आहे. तेल असं आपल्या टोपामध्ये घ्यायचं आहे पूर्ण काढून. ऑलिव ऑइल आणि कॅस्टर ऑइलमध्ये ना केस लवकर वाढतात त्याच्यामुळे. तर हे बघा, हे ऑलिव ऑइल आहे. हे नॉर्मली जेवढं खोबरेल तेल घेतो तेवढंच ऑलिव ऑइल घेतलं तरी चालतं, पण मी सध्या थोडंच आहे त्यामुळे मी तेवढंच वापरते. आणि कॅस्टर ऑइल खूप कमी घ्यायचं आहे, म्हणजे खोबरेल तेल आणि ऑलिव ऑइल घेणार त्याच्यापेक्षा पाव प्रमाण त्याचं घ्यायचं आहे. पण आता इथे पण माझ्याकडे थोडंच उरलं आहे, तर जेवढं आहे तेवढं मी घेते. ॲज सच असं काही कॉम्बिनेशन नाही आहे याचं खूप जास्त, थोडे थोडे हे असतील टाकले तरी चालतील किंवा नाही टाकले तरी चालतील. फक्त खोबरेल तेलामध्ये पण हे तेल खूप छान प्रकारे तयार होतं. तर असे हे तेल पहिले बॉईल करून घ्यायचं थोडंसं नॉर्मल. तिन्ही तेल मी मिक्स करून घेतलेत पातेल्यामध्ये. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी टाकते मेथी दाणा. मेथी दाणा टाकल्यानंतर तो डायरेक्ट गॅसवरती उकळवू नाही द्यायचं तेलामध्ये, असं पकडच्या मदतीने जरा गॅसपासून वरती पकडायचं आहे टोप आणि ते छान उकळू द्यायचं आहे त्याच्यामध्ये. हे तेल कुठल्याही लहान मुलांनी किंवा छोट्या मुलांनी बनवू नका. हे तेल बनवताना मोठ्या माणसांच्या अंडर ऑब्झर्वेशन बोलतात ना, म्हणजे निदर्शनाखालीच हे तेल बनवा. लहान मुलांनी हा एक्सपेरिमेंट अजिबात करू नका. तर त्यानंतर अशा प्रकारे थोडंसं मेथी दाणा त्यामध्ये बॉईल झाला तेलामध्ये की आपण यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत. तर कढीपत्ता मी थोडा जास्त घेतला आहे, 1 वाटी कढीपत्ता घेतला आहे. हा छान धुवून मस्त सुकवलेला कढीपत्ता आहे गावठी. तर असं तेल जरा असं वरती येतं तर जरा काळजी घ्या हे बनवताना. आणि बघा, असं कढीपत्ता वगैरे त्याच्यामध्ये टाकल्यानंतर गॅस थोडा बंद करायचा आहे, कारण तेल खूप तापलेलं असतं. आणि त्यानंतर हा जो भीमसेन कापूर होता हा मी यामध्ये टाकते. कापूरमुळे काय होतं, डँड्रफ कमी होतो आपला आणि एक छान स्मेल पण येतो तेलाला नॅचरली. त्यानंतर मेथी दाणा आणि कढीपत्त्या जास्वंदाच्या फुलामुळे केस दाट होतात, केसांचा जो हेअरफॉल असतो तो कमी होतो, गळणं कमी होतं केसांचं. आणि आपण कढीपत्ता टाकला आहे, कढीपत्त्यामुळे आपले जे व्हाईट केस होतात ग्रे हेअर्स त्यांचं पण प्रमाण खूप कमी होतं आणि केसांना वाढण्यास खूप छान मदत होते. तर असं हे नॅचरल इन्ग्रेडियंट्सने आणि नॅचरली खूप छान तेल तयार होतं. थोडा वेळ हे असंच तापू द्यायचं आहे कमी गॅसवरती आणि त्यानंतर थंड व्हायला ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे हे तेल बनवायचं आहे आणि हे तेल रेडी आहे आपलं केसांना अप्लाय करण्यासाठी.
पण केसांना ते तेल हे बघा मी अशा प्रकारे स्टोअर करून ठेवलं आहे. ते जसं तेल थंड होईल, तेलाला थंड व्हायला खूप वेळ लागतो, तर तेल जसं थंड होईल तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही बॉटलमध्ये इन्ग्रेडियंट्स गाळून अशा प्रकारे स्टोअर करून ठेवा. पण जवळपास 5 ते 6 दिवस, 1 आठवडा जवळपास ते इन्ग्रेडियंट्स म्हणजे ती सामग्री अशीच राहू द्या तेलामध्ये, ज्यामुळे त्याचा इफेक्ट आणखीन छान येईल तेलाला, ते छान मुरेल त्याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे स्टोअर करून जेव्हा आपण तेल लावणार, तेल लावण्याची पण वेगळी पद्धत आहे. तेल तुम्ही रात्री खूप चपचपून लावू नका. तेल फक्त आपले केसांचे जे भांगं असतात म्हणजे जे रूट्स असतात त्या रूट्सलाच फक्त ते तेल लावून छान मॉलिश करायचं आहे. तुम्ही केस धुवायच्या 1 तास आधी जरी तेल लावलं तरी खूप सफिशियंट आहे केसांसाठी. खूप खराब झाले असतील केस तर त्याच्यामध्ये ते तेल लावू नका, ते आणखीन चिपचिपीत होऊन जाईल. जेव्हा आपले केस छान व्यवस्थित असतात तेव्हाच केसांना तेल लावा. जास्तीत जास्त सकाळी तेल लावा म्हणजे डोकं दुखण्याचा किंवा आणखीन काही वेगळे त्रास तुम्हाला जाणवणार नाहीत. पण हे तेल पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे आणि नॅचरल आहे, त्यामुळे ह्याचे काहीच साईड इफेक्ट्स नाही आहेत. तर तुम्ही नक्की हे तेल बनवा, ट्राय करा आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये की तुमच्या या प्रॉब्लेम्स यामुळे सॉल्व्ह झाले का. आणखीन काही नवीन व्हिडिओज किंवा आणखीन काही क्वेरीज असतील, प्रश्न असतील तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.